हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे. आता ही रेसिपी बनवताना आपण घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा चहाचा कप सेट करू शकतो. त्याचं प्रमाण आपल्याला पूर्ण रेसिपीमध्ये वापरायचं आहे. अर्धा कप साजूक तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे. खूप जास्त वितळलेलं नको किंवा मग अगदी जास्त गोठलेलंसुद्धा नको. रूम टेम्परेचरवरचं तूप घ्यायचं म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. आता याच्यात आपल्याला पाऊण कप पिठी साखर टाकायची आहे. साखरेची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, पण इथे पाऊण कप पिठी साखर अगदी योग्य प्रमाण होतं. आता हे तूप आणि पिठी साखर आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आणि छान फेटून घ्यायची आहे. ही आता दिसताना जेवढी कोरडे दिसते तेवढीच फेटत असताना छान क्रीमी होते आणि ही पूर्णपणे क्रीमी होईल इथपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे. हे फेटण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे व्हिस्करचा वापर करू शकतात किंवा इलेक्ट्रिक बीटरचा वापर करू शकतात किंवा मग आपल्या घरातील काटेचमचा असतो तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही इथे करू शकतात. तर हे पहा, एकाच दिशेने सारखं फेटत साधारण 3 ते 4 मिनटं ही मी फेटून घेतलं आहे. आणि हे पहा किती छान क्रीमी झालेलं आहे. अगदी आपलं आईस्क्रीम असतं ना तसं याचं टेक्स्चर यायला पाहिजे. आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे. सुरुवातीला हे थोडं पिवळं दिसत होतं तर आता बऱ्यापैकी हे पांढरं दिसतं आहे. तर अशा प्रकारे ह्या कन्सिस्टन्सीला हे बॅटर आलं पाहिजे. आता एका चाळणीमध्ये मी 1 कप मैदा घेतला आहे. इथे मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो, पण हा पदार्थ मैद्याने बनवला तर खूप जास्त टेस्टी लागतो. त्यासोबतच 1/2 कप मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. चमच्याचा अंदाज घेतला तर आपल्याकडे जो टेबलस्पून असतो तर 4 टेबलस्पून एवढं हे बेसन पीठ आहे. इथे तुम्ही 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा असं सुद्धा वापरू शकतात. अगदी चिमूटभर मीठ याच्यात टाकून घ्यायचं किंचितसं. त्यानंतर साधारण 1/2 चमचा भरेल एवढी वेलची पावडर मी इथे टाकून घेतली आहे फ्लेवरसाठी. आता वेलची पावडर टाकल्यानंतर हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे. तर आपला जो नेहमीचा पोह्यांचा चमचा असतो तो 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि टीस्पूनचं जर प्रमाण घेतलं तर 1/2 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर याच्यात टाकायची आहे. बेकिंग पावडर जर नसेल तर तुम्ही अगदी 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकू शकता, म्हणजे 1/2 टीस्पून. पण बेकिंग पावडर टाकल्यानेच याची खरी टेस्ट लागते, त्यामुळे शक्यतोवर बेकिंग पावडर वापरा. आता हे सगळे जिन्नस अशा प्रकारे एकजीव करत छान चाळून घेतले. हे पहा, त्यातली काही घाण असेल किंवा जर काही बारीकसारीक गुठळ्या असतील तर त्या निघून जातात आणि छान सगळे हे जे जिन्नस आहे ते एकजीव होतात. आता चाळून घेतलेले जिन्नस हे जे तुपाचं मिश्रण होतं त्यात एकजीव करायचे आणि याचा आपल्याला छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. पण हा डो बनवत असताना आपल्याला हे अजिबात मळायचं नाही आहे, हे फक्त एकजीव करत जायचं आहे आणि एकजीव करत असतानाच याचा गोळा बनवत जायचा आहे. तर मी इथे छान हे सगळं मिक्स करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन रेसिपीज आणि मील प्लॅनिंगचे व्हिडिओज येत असतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय हे अगदी छान मिक्स करून झालेलं आहे. याचा आता छान सेमी सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. आता हा डो बनवताना आपल्याला पाणी किंवा दूध हे काहीच वापरायचं नाही आहे. जर समजा आपण घेतलेल्या प्रमाणात हा डो बनत नसेल तर थोडंसं तूप तुम्ही याच्यात ॲड करू शकतात, पण ती गरज पडत नाही. मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही सगळं साहित्य घेतलं तर डो बनवताना अजिबात दुसरं काही वापरण्याची गरज पडत नाही. तर हे पहा, मी एक गोळा अशा प्रकारे हातावरती मळून बघितला, त्याचा छान पेढा असा तयार होतो आहे. म्हणजे आपला डो अगदी परफेक्ट इथे तयार झालेला आहे. आता हा डो आपण 5-6 मिनटासाठी झाकून ठेवू आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस करू. आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे. शक्यतोवर जाडबुडाची कढई आपल्याला इथे वापरायची आहे. कढईमध्ये एखादी रिंग किंवा जाळी ठेवायची आहे आणि ही कढई आपल्याला मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे. म्हणजे ही जी आपली कढई आहे तिचं ओव्हन तयार होईल. आता कढई प्रीहीट होते तोपर्यंत इथे मी एक ताटली घेतली आहे आणि त्या ताटलीला अशा प्रकारे तेल लावून घेतलं आहे. तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण याच्यात आता जे बेक करू तर ते ह्या ताटलीला चिटकणार नाही. तर आता हे पहा, साधारण 5 मिनटं झालेली आहेत आणि आपला हा जो डो आहे हा छान सेट झाला आहे. आता याचे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी एकसारखा आकार येण्यासाठी तुम्ही इथे एखाद्या गोल चमच्याचाही वापर करू शकतात.
आता यातला एक गोळा मी घेतला आणि हातावर त्याला अशा प्रकारे गोल करून स्मूथ असा तयार करून घ्यायचा, त्याच्यात क्रॅक असायला नको. आणि त्यानंतर पेढा आपण जसा बनवतो तसा याला थोडासा प्रेस करून घेतला. आता याची जी जाडी आहे ती खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा अगदी जास्त पातळही करायची नाही, आपली नानकटाई असते तेवढीच आपल्याला याची जाडी ठेवायची आहे. तर हे पहा, आता हे मी सगळे गोळे अशा प्रकारे हातावरती मळून त्याचा पेढे तयार करून घेते. तर आता हे नानखटाईचे हे जे पेढे आहेत हे इथे तयार झालेले आहेत. आता गार्निशिंगसाठी इथे आपण पिस्ता, बदाम किंवा कुठलेही ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडत असतील ते इथे लावू शकतो. मी इथे बदामाचे काप लावून घेते. तर अशा प्रकारे मी बदामाचे काप इथे या पेढ्यांना छान लावून घेतलेले आहेत. आता ही जी डिश आहे ही आपल्याला आता कढईत ठेवायची आहे. कढई छान प्रीहीट झालेली आहे, छान वाफ हाताला लागते. त्यानंतर ही डिश या कढईमध्ये ठेवली, वरून एखादं झाकण लावायचं. आता मी इथे ताट ठेवलं आहे पण हे जे झाकण आहे याच्याने कढई पूर्णपणे कवर व्हायला पाहिजे असं हे झाकण लावायचं, म्हणजे कुठूनही अशी वाफ खूप जास्त निघायला नको. आता झाकण लावून घेतल्यानंतर ह्या ज्या नानकटाई आहेत ह्या आपल्याला 15 ते 20 मिनटं बेक करून घ्यायच्या आहेत. तर साधारण 12-15 मिनटानंतर एकदा हे झाकण उघडून बघायचं आणि नानकटाईला जर असा छान ब्राउनिश कलर वरतून आला असेल तर मग गॅस बंद करायचा, नाहीतर मग झाकण ठेवून अजून 5 मिनटं हे बेक होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत अगदी वरतीसुद्धा असे हे लालसर दिसायला पाहिजे, म्हणजे आपल्या ह्या ज्या नानकटाई आहेत त्या पूर्णपणे तयार झाल्या आहे अशा समजायचं. आता गॅस बंद करायचा आणि ही जी नानकटाई आहे हिची प्लेट बाजूला काढून ठेवायची, पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच ह्या नानखटाई आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. तर हे पहा, अगदी छान या नानखटाई इथे तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला हे तोडून दाखवते. हे पहा, तोडल्यानंतर याला अगदी छान खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या नानखटाई तयार होतात. शिवाय आपण घरातलं साहित्य इथे वापरलेलं आहे त्यामुळे खाण्यासाठीसुद्धा खूप छान असतात. एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलं, शक्यतोवर जाडपुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय. आता हे बेसन पीठ ह्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय. आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो. तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय. प्रत्येक 5 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय. तर ह्या पद्धतीने मी एकूण 20 ते 25 मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय. ह्या पद्धतीने बेसन पीठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय. हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय. या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचंय. बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालंय. आता याच्यात मी 1/2 चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर साधारण 1/2 वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे. थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय. आता आपण याचे लाडू वळायला घेऊ. तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो. सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता. मी इथे बदाम वापरले, तुम्ही हवं तर काजू, किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले. इथे गॅसवरती एक जाड कढई ठेवली आहे. ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची. मध्यम गॅसवरती साधारण 10 ते 12 मिनटं ही कढई मी प्रीहीट करून घेते. कढई प्रीहीट करताना तिच्यावर झाकून ठेवायचं, म्हणजे छान आतमध्ये गरम वाफ तयार होते. त्यानंतर इथे मी एका ताटाला तूप लावून घेते, जेणेकरून आपण याच्यात जो पदार्थ बेक करणार आहोत तो खाली ताटाला चिकटायला नको. आता एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि 1/2 कप बेसन पीठ घेतलं आहे. त्यात 1/2 ते 1/2 कप पिठी साखर टाकून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे.
आता याच्यात आपल्याला 4 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं, खूप जास्त कमी किंवा खूप जास्त असं होत नाही. त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे. बेकिंग पावडर नसेल तर अगदी पाव टीस्पूनला कमी बेकिंग सोडा तुम्ही इथे वापरू शकतात. पाव चमचा मी इथे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. तर ही वेलची पावडर थोडीशी साखर टाकून वाटून घेतलेली होती, तसं हा पाव चमचा भरून वेलची पावडर मी इथे टाकून घेतली. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने जसं छान एकजीव करायचं. आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला मी पाव कप तूप टाकून घेतलेलं आहे. हे जे तूप आहे हे रूम टेम्परेचरचं आहे, खूप जास्त वितळलेलं नाही आहे किंवा खूप जास्त गोठलेलंसुद्धा नाही आहे. तर हे पाव कप जे तूप आहे ते मी इथे टाकून घेतलं आणि त्यानंतर हे फक्त असं एकजीव करत जायचं. आपल्याला हा मळून नाही घ्यायचं आहे, फक्त मिक्स करत जायचं आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे थोडं कोरडं वाटतं आहे म्हणून मी पुन्हा याच्यात थोडंसं तूप टाकून घेतलं. तुपाची क्वांटिटी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. हे मळत असताना साधारण 1 किंवा 2 चमचे हे तूप असं ॲड करत जायचं आणि हे एकजीव करत जायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं. आणि हे पहा, अशा प्रकारे ह्याचा एक गोळा करून घ्यायचा किंवा डो तयार करून घ्यायचा आहे, जो खूप सॉफ्टही असायला नको आणि खूप जास्त कडकही असायला नको. म्हणजे याला असे क्रॅक यायला नको, पण आपण जो याचा पेढा किंवा हे जे कुकीज तयार करतो आहे हे छान सॉफ्ट होतील अशा प्रकारे हा डो तयार करून घ्यायचा. तर त्यातला एक छोटा गोळा घेऊन हातावर मी अशा प्रकारे त्याची एक छोटीशी पुरी किंवा कुकीज तयार करून घेतले. डिझाईन करण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमच्याने याला आपण गुड्डे बिस्किटला असतात तशी डिझाईन तयार करून घेतली आहे. हे पहा, पुन्हा मी एक तुम्हाला कुकीज इथे तयार करून दाखवते. तर हातावरती हा गोळा ठेवला, थोडासा प्रेस करून घेतला आणि आता हे पहा अशा प्रकारे ह्याचे जे काट आहेत ते सुद्धा छान एकसारखे करून घ्यायचे. म्हणजे हे जे कुकीज आहेत हे सगळ्या बाजूने एकसारखे बेक होतात, कुठे कमी किंवा कुठे जाड कुठे बारीक असं ठेवायचे नाहीत. डिझाईन करण्यासाठी इथे मी साधा चमचा वापरला आहे, तुम्ही आपला काटे चमचाचाही वापर करू शकतात. तर इथे हे जे सगळे कुकीज आहेत हे इथे तयार झालेले आहेत. आता हे बेक करण्यासाठी आपण कढई आधीच प्रीहीट करून ठेवली होती, त्यावरती हे कुकीज ठेवलेलं ताट ठेवायचं. वरून एखादी परात म्हणा किंवा एखादं ताट म्हणा जे पूर्ण व्यवस्थित त्या कढईला कवर करेल असं भांडं ठेवायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची, कारण ही कढई जाड आहे म्हणून मी गॅसची फ्लेम मध्यम केली आहे. जर तुम्ही अगदी पातळ कढईत बनवत असाल शक्यतो जाडच कढई घ्या, पण जर तुम्ही जे ॲनोडाईज कढई असते तिच्यात बनवत असाल तर अगदी लो फ्लेमवरती हे बिस्किटं शिजवून घ्यायची, सॉरी बेक करून घ्यायची. तर आता साधारण 15 मिनटं मध्यम गॅसवरती मी हे जे बिस्किट आहेत हे बेक करून घेतले आणि तुम्ही बघू शकतायत हे बिस्किट आता इथे छान तयार झालेत. इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, मध्यम गॅसवरती भाजायचे आणि हे भाजत असताना अशा प्रकारे सतत हलवत राहायचं. हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे भाजायला साधारण 10 मिनटं लागतात, कारण आपण शेंगदाणे अगदी मध्यम ते मंद गॅसवरती भाजत आहोत. हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते पटकन भाजले जातात पण ते खरपूस होत नाहीत. आता हे पहा, इथे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजून झाले. अशा प्रकारे शेंगदाण्याचं साल निघालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, पण तरीसुद्धा हे शेंगदाणे खरपूस अजून झालेले नाही आहेत. तर त्यामुळे मी हे शेंगदाणे पुन्हा 2-3 मिनटं भाजून घेते. आता हे पहा, हे शेंगदाणे मी पुन्हा 2-3 मिनटं भाजून घेतलेले आहेत, मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे. साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे. आता शेंगदाणे भाजून झालेत, मी हे एका ताटात काढून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकतात आपले शेंगदाणे किती छान भाजून झालेले आहेत ते. तर अशाच प्रकारे भाजलेले शेंगदाणे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये वापरायचे आहेत. आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे.
हाताने तुम्हाला हे साल काढणं शक्य असेल तर हाताने काढा, नाहीतर मग अशा प्रकारे एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं. तर ह्या प्रकारे मी वाटीच्या साह्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घेते. आता शेंगदाणे जर छान खरपूस भाजले गेले असतील ना, तर वाटीने जेव्हा आपण साल काढतो तेव्हाच त्याचे तुकडे व्हायला लागतात. तर हे पहा, इथे मी सगळ्या शेंगदाण्यांचं साल काढून घेतलं आहे आणि शेंगदाणे खूप छान खरपूस भाजलेले होते आणि त्यामुळे हे सगळे शेंगदाणे इथे त्याचे तुकडे झालेले आहेत. आता हे जे साल आहे ते आपण बाजूला काढून घेऊ. मी हे पाकडून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं साल सगळं काढून घेतलं आहे. आता साल काढणं हे ऑप्शनल आहे, नाही काढलं तरी चालेल. आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं. तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, अगदी कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालतं. आता याच्यात मी 1 वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत. 1 वाटी खजूर होते, त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते. खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले, पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं. तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी, तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका. हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे 1-2 तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे. आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे. हे परतत असतानाच अगदी 1 ते 1.5 मिनिटात छान शिजतात. हे पहा, तुम्ही बघू शकतात आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत. लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे. 1 वाटी खजुरासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल. आता हे शेंगदाणे ह्या खजूरसोबतच मी इथे परतून घेते. शक्यतोवर हा खजूर असं दाबून ह्या शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा. हे थोडंसं हार्ड असतं, पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. खूप काही जास्त परतायचे नाही आहे. तर हे पहा, आता हे छान परतून झालं आहे. हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगदाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे. तर आता हे पहा, खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस झालेले आहेत, त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही, पटकन असं वाटलं जातं. आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात, पण अगदीच गरज पडत नाही. हे आपण जेवढं मटेरियल घेतलं आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात. तर आता हे मी एकजीव करून घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू, बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात. आता मी याचे लाडू वळून घेते. हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं, कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं. तर मग अशा प्रकारे हे पहा, मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो. तर हे अगदी 2 साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत. मुलं असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात, तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं जे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात. त्यासाठी एका कढईमध्ये मी 1/2 वाटी तूप घेतलंय आणि त्यात 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय. आता हे गव्हाचं पीठ आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचंय आणि खमंग असं भाजून घ्यायचंय. मध्यम गॅसवरती भाजायचं, म्हणजे हे पीठ खूप छान भाजलं जातं. आता हे पीठ भाजत असतानाच आपल्याला अधूनमधून त्यात 1 ते 2 चमचे तूप टाकत राहायचंय, म्हणजे हे पीठ खूप छान भाजलंही जाईल आणि आपली जी गुळपापडी आहे ती अगदी सॉफ्ट तयार होईल. तुम्ही बघू शकतायत गव्हाचं पीठ इथे छान भाजून झालेलं आहे. आपण अधूनमधून यात 1-1 चमचा करत तूप टाकलं होतं. आता हे भाजून झालेल्या पीठामध्ये आपल्याला 1 वाटी गुळाचा किस टाकून घ्यायचा आहे. गुळाचा किस ह्या गव्हाच्या पीठात टाकला की गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या गुळाचा किस आपल्याला ह्या गव्हाच्या पीठात वितळून घ्यायचा आहे.
खूप जास्त वेळ आपल्याला आता इथे गॅस चालू ठेवायचा नाहीये. अगदी एक मिनटं फक्त हा गूळ ह्या पिठामध्ये मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा, नाही तर गूळ पापडी कडक होते. आता हे जे मिश्रण आहे हे मी एका तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेतलंय आणि अशा पद्धतीने हे पसरून घेतलंय. वरून थोडासा खोबऱ्याचा किस पसरून घेतलाय आणि 10 मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचंय. 10 मिनटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि आता आपली ही गूळ पापडी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतायत अगदी खुसखुशीत ही गूळ पापडी इथे तयार झाली आहे.